देवाशीष त्याची बायको जेनी सोबत यूएस मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशीष वर्षातन एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशीषला इंडियातन कॉल आला आणि देवाशीष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती, पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वी झालाय, एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशीष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा हे काय झालं, माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशीष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशीष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघे झोपले होते तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशीषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साय भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशीष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साय भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशीष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशीषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी आपण इंडिया मध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशीष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो. असं म्हणताच देवाशीषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस, ही काय वेळ आहे का यायची? देवाशीष उरडला तेवढा जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आण इकडे. देवाशीषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आठवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपली मध्ये भाज्या नाही, हाड होती. ती पटकन देवाशीषच्या दिशेने पळाली. इथे देवाशीष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशीषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी सांभाळ स्वतःला. देवाशीषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशीष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशीष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होत. देवाशीषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशीषकडे येऊ लागलं. देवाशीष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशीष हॉल मध्ये पळाला. तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशीषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशीष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होत. खोद खोद आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशीषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होत. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशीष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर दोन सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले?
हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो, आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोट, हे सगळं खोट आहे. खोट वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली तुझ्या आजोबाने तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशीष आणि जेनीला पकडलं, गळा दाबून दोघांना तडफडून तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. भूतिया आंबेवाला. गर्मीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो, पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ, जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही रक्त यायचं. रक्त? हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या, आंबे विकत घेऊ नका. बाबा आम्ही त्याच्याकडे नाही जात, तू स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू, हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा, तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली, ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती, कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळते, विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं, या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे, तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समर मध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहीत की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कुणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा,
दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिली आहे? आंबेवाले आंबे आणू नका हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार, हा भूता प्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा, अहो आम्हाला ऐकायचं आहे. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोय मला. साहेब घ्या ना, गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस चाखतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला, टोपली रिकामी झाली माझी. अरे कसले पैसे देऊ तुला, चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे तुझी लायकी नाही भिकाऱ्या, मला चाकू दाखवतोस, या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा काय होणार होत? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हो सॅड, आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो, हात पुढे करा बर. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला, रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत, भूत! आम्हाला सोडून द्या, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लपंगा. आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघेही घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले.